नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी बीटीसी मराठी चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही मोबाईलवर एक छानसा पाठ पाहणार आहात. हा पाठ पाहून झाला की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक निळ्या रंगाची लिंक दिसते, तिला क्लिक करा आणि त्यावर तुमचा अभिप्राय नोंदवा. आणि हो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या तुम्हाला काय काय करायचे आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिला की डिस्क्रिप्शन बॉक्स क्लिक करा, त्यामध्ये असलेल्या लिंकवर तुमचा अभिप्राय द्या आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. चला तर मग आता आपण पाठ पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड 19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता पहिली आणि आपला आजचा विषय आहे भाषा. आज आपण भाषेमध्ये प या अक्षराची ओळख, वाचन आणि लेखन समजून घेऊयात. अध्ययन निष्पत्ती. वर्णमालेतील अक्षरे व ध्वनी ओळखतात. चित्र पाहून चित्रांची नावे सांगतात. लिखित साहित्यातील अक्षरे ओळखतात. अक्षरगटातील अक्षरांना स्वरचिन्ह जोडून वाचतात. लिखित साहित्यातील अक्षरे चित्र शब्द यांचे उच्चार समजून घेतात. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. चित्र बघ, नाव सांग, चित्रात काय दिसते तुला सांग बरं मला. पपई. अगदी बरोबर, चित्रात आपल्याला काय दिसते? पपई. मग पपई मध्ये पहिलं अक्षर काय आहे बघा बरं. पपई मध्ये काय आहे? प. आणखीन प कुठे आहे दाखव. प. व्हेरी गुड. प प ई. मित्रांनो, आता आपण प अक्षर पाहूया, प ची ओळख करून घेऊया. आता पुढच्या चित्रात प कुठे आहे तो मला दाखवायचा आहे. चला तर मग. चित्र बघ, नाव सांग, काय बरं दिसते तुला चित्रात. व्हेरी गुड. पतंग. पतंग आहे ना. मग पतंगामध्ये कोण लपलं आहे? पहिलं अक्षर कोणतं आहे सांगा मला. प. पतंग. पतंगामध्ये प आहे. हो ना,
पहिलं अक्षर कोणतं आहे प. चित्र बघ, नाव सांग. कसलं चित्र आहे बरं हे? पान. मग पान मध्ये प कुठे आहे दाखव मला. प प. वेरी गुड. प. चित्र बघ, नाव सांग. काय दिसते तुला चित्रात? पुरी है ना, पुरी. मग पुरी मध्ये प अक्षर दाखव मला. प. वेरी गुड. प. चित्र बघ, नाव सांग. चित्रात काय दिसते तुला? पट्टी. पट्टी. पट्टी मध्ये प कुठे आहे दाखव मला. प. वेरी गुड. प अक्षराभोवती गोल कर. प. चित्र बघ, नाव सांग. चित्रात काय दिसते तुला? पाटी. पाटी. मग पाटी मध्ये प अक्षर कुठे आहे दाखव मला. प. प. वेरी गुड. बालमित्रांनो, आता आपण प हे अक्षर असलेले आणखीन काही शब्द पाहू. चला तर मग प चे शब्द वाच. प पर. पाठ. पीठ. पेठ. पोट. पेरू. पास. पांढरा. खूप छान. वेरी गुड. प अक्षराने सुरू होणारे शब्द आणि चित्र एकत्र पहा आणि त्या भोवती गोल कर. प पान. चित्र आणि शब्द एकत्र पहा. प पान. प पपई. पपई भोवती गोल कर. प पपई. शब्द आणि चित्र एकत्र पहा. प पाऊस. पाऊस भोवती गोल कर. पाऊस. शब्द आणि चित्र एकत्र पहा. प पतंग. प पतंग. प पाऊस. प पपई. प पान. पहिलं अक्षर कोणतं आहे या चित्रांमध्ये? प. प. प हे अक्षर तू बाणाने जोड. प पतंग. प पाऊस. प पपई. पपई मध्ये दोन प आहेत आणि प पान. प प अक्षराचा आवाज ऐक आणि प अक्षराला गोल कर. बालमित्रांनो, तुमच्या समोर अनेक शब्द आले आहेत. या शब्दांमध्ये प अक्षर कुठे आहे ते तू नीट ओळखणार आहेस आणि त्याभोवती गोल करणार आहेस. आता मी शब्द वाचते, तू नीट ऐक आणि प आवाज नीट ऐकून प अक्षराला गोल कर. पकड. प पकड. वेरी गुड. तुला प अक्षर ओळखता आले. पात. प. वेरी गुड. प पाट. प. वेरी गुड.
पोळी, तुझी आई करते ना पोळी, प पोळी, प पट, प पट, सपाट, सपाट मध्ये प कुठे आहे बघ, मध्येच आहे, वेरी गुड, पहारा, प प पहारा, पाच, प, वेरी गुड, तू अचूक गोल केलास, पक्षी, प, पुरी, प, पालक, प, पसारा, प, साप, साप मध्ये प कुठे आहे, शेवटी आहे, वेरी गुड, तू अचूक गोल केलास, पीठ, प पीठ, प पाणी, प, प पापड, प पा, पा मध्ये प आणि दुसरा ही प आहे, पापड मध्ये दोन प आहेत, वेरी गुड, तू दोन्ही पांना व्यवस्थित गोल केलास, तुला प अक्षर छान पैकी ओळखता आले, वेरी गुड. अक्षर गिरव लिही म्हण. प हे अक्षर कसं लिहायचं पहा बरं, उभी दांडी काढली, थोडं गोल केलं आणि आडवी केली आणि नंतर त्याला पुन्हा उभी दांडी काढली आणि अक्षर तयार झाले प. प वरती आता आपण शिरोरेखा देऊया. प, प अक्षर कसं लिहायचे ते तू नीट पाहिलेस, आता प हे अक्षर तू तुझ्या पाटीवर गिरव. पहा बरं प अक्षर कसं लिहिलं आहे, प अक्षराचे वळण नीट पहा आणि तुझ्या पाटीवर तू आता ते प अक्षर लिही. प, प म्हणा सगळे, प. बालमित्रांनो, आज आपण प या अक्षराची ओळख करून घेतली. तुमच्या पाठ्यपुस्तकात पान 31 वरती प हे अक्षर दाखवले आहे आणि ते अक्षर तू गिरव लिही आणि म्हण प. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद बालमित्रांनो.